अख्खा आहे बघा किती सॉफ्ट फरमध्ये, तुम्ही बघू शकताय स्क्रीनवरती मी ज्या पद्धतीने हात फिरवते त्या पद्धतीने ते किती स्मूथ आहे. घरात काही मेन ओकेजन असेल, फंक्शन असेल, किंवा तर कोणाचा बर्थडे आहे, बर्थडेच्या वेळेला आपण खालती अशी मॅट टाकायची म्हणजे अशा पद्धतीची, आणि त्याच्यावरती टेबल ठेवून किंवा स्टूल ठेवून मग केक ठेवायचं. सिंगल 550 मिळणार आहे आणि ह्याची शिलाई आणि सगळंच बघितलं तर हे खूप जास्त ग्रीप असलेलं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी. मंडळी, तुम्ही मला खूप दिवसांनी पाहता. येस, ऑफकोर्स, मी खूप मोठ्या वेकेशनसाठी बाहेर होते त्यामुळे मी तुम्हाला एव्हरी डे भेटू शकले नाही, पण आजपासून मात्र तुम्हाला नव्याने सगळे व्हिडिओज मी दाखवणार आहे. आज आपण आलो आहे खरेदीला क्रॉफर्ड मार्केटमध्ये. क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक्झॅक्टली कुठे खरेदी करते ते सांगते, मग मी वस्तू दाखवते. एक्झॅक्टली ही खरेदी करते मी कम्फर्ट आणि त्याचसोबत A to Z. हे जे दोन्ही दुकानं आहेत ना, या दुकानांच्या अगदी अपोजिटला, म्हणजे तुम्ही क्रॉफर्ड मार्केट बिल्डिंग क्रॉस केली ना तर क्रॉस करून कम्फर्टच्या इथे चालत, या कम्फर्ट आणि A to Z अगदी अपोजिट साईडला टळांग अशा पद्धतीचं उत्तम प्रतीचे तुम्हाला डोर मॅट्स आहेत, त्याचसोबत सोफा मॅट्स आहेत, बेडरूममध्ये यूज होणारे मॅट्स आहेत, त्याचसोबत गालीचे सुद्धा आहेत. तर हे सगळं तुम्ही इकडे खरेदी करू शकता आणि ह्यांच्याकडे जे स्टार्टिंग रेट्स आहेत ते आहेत 1000 रुपये. मी स्वतः ह्यांच्याकडनं बरीचशी खरेदी केली आहे, कारण की जेव्हा ऑनलाईन मी खरेदी करायचं बघते तेव्हा साधारण 5-6 हजार इझिली मोजावे लागतात, त्यामुळे तुम्हाला उत्तम क्वालिटी आणि सगळ्याच गोष्टींची माहिती छान मिळावी म्हणून स्ट्रीटवरती येऊन तुम्ही खरेदी करू शकता. सो यांच्याकडे डोरमॅट्स पण आहेत, त्याचसोबत तुम्हाला सोफा मॅट्स मिळणार आहेत, म्हणजे सोफ्याच्या खालती जे मॅट्स ठेवतो ते, आणि त्याचसोबत बेड्सचे रिलेटेड सुद्धा जे मॅट्स असतात म्हणजे बेड्सच्या पुढे लावतो ते सुद्धा मॅट्स इथे मिळतील. तर चला बघूया त्यांच्याकडे काय प्राईस रेंज आहे. स्टार्टिंग रेंज त्यांनी मला 1000 सांगितले, पण अजून पण साईज रेंजनुसार प्राईस चेंज होत असेल मेबी. चला लेट्स बिगिन. युजली आपण डोरमॅट्स कसे विकत घेतो तर ऑफकोर्स ते नॉर्मल डोरमॅट्स बघतो, पण इथे जर तुम्ही डोरमॅट्स पाहिले तर वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये अँटीस्किट पण आहेत, म्हणजे त्यावर तुम्ही पाय ठेवून व्यवस्थित पुसलं तरी ते सरकणार नाही त्यातले. डोरमॅट्सची काय प्राईस आहे आपल्याकडे? 250 का एक बताओ ना कोई तो एक. और उसका मटेरियल कौन सा है? वेलेस्पिन का. सो हे बघा, हे अँटीस्किट असतं. सो आपण जे युजुअल घेतो त्याच्यापेक्षा हे बरे असतात आणि हे रफ असतात. सो कधीही जेव्हा तुम्ही डोरमॅट विकत घेता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की वरची बाजू ही सॉफ्ट असावी, पायांना ते आरामदायी वाटावं, आणि हे मागची जी बाजू आहे ही अशी थोडी रफ आणि थोडी अशी चिकचिकीत असेल तर ही तुमच्या फ्लोअरला स्टिक होते, पाय पुसले तरी ती सरकत नाही आणि तुम्ही घसरून पडण्याची भीती राहत नाही. सो हे कितीला? 250. आणि ह्यांना किती वर्ष झाली दुकानाला तुमच्या? किती वर्ष झाली दुकानाला? 15 वर्ष झाली. सो मी क्रॉफर्ड मार्केटमध्ये जितकीही वर्ष आली आहे तेवढी वर्ष मी इथे यांना बघत आली आहे आणि ह्या दुकानाला बघत आली आहे, या स्टॉलला बघत आली आहे. सो बऱ्याचदा आम्ही इकडनं बरीचशी खरेदी केली आहे, पण म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या घरात ज्या वस्तू वापरते त्याची खरेदी, स्पेशली या डोरमॅट्स आणि ह्या गोष्टींची खरेदी आपण कुठून करते मी? तर येस, मी ह्यांच्याकडनं खरेदी करते आणि हे तुम्हाला मिळणार आहे 250. ह्याची साईज काय आहे? ही मोठी आहे जरा, 1.5 बाय 2. और इसे छोटी साईज आती आहे क्या? छोटी साईज कितने की आहे? 100 रुपये का? बताओ एक. है नहीं? अच्छा, 100 रुपयाची पण आहे पण ती छोटी साईज अवेलेबल आहे त्यांच्याकडे. आणि याच्यात कलर्स? सो तिथे त्यांनी कलर्स ठेवले तिकडे. वा, सो हे बघा, हे सगळे हे बघा, आणि वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स तुम्हाला ह्याच्यावरती मिळणार आहेत. सो घराला सजवायचा विचार करताय आणि चांगलं काहीतरी यूज करायचा विचार करताय तेव्हा तुम्ही हे सगळं घेऊ शकता. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की घरात येणारा जो कोणी व्यक्ती आहे तो पहिले घरात एंटर करताना आपलं मेन डोर पाहतं आणि मग जे पुढे आपण ठेवतो, ऑफकोर्स डोरमॅट ठेवावं कधीही, खूप वेलकमिंग आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतं हे, तर त्यावेळेला तुम्ही हे यूज करू शकता. सिंगल 250. सो हे पण आहे ह्यांच्याकडे. आणि हे बघा, हे वेगळं मटेरियल आहे. हे कितीला एक? 550. ओ, सो हे बघा, हे मेड इन टर्की आहे असं त्यांनी इथे लिहून ठेवलं आहे, पण हे बघा, हे तुम्हाला हे अशा पद्धतीचं मिळणार आहे आणि हे तुम्हाला 550 सिंगल 550 मिळणार आहे. आणि ह्याची शिलाई आणि सगळंच बघितलं तर हे खूप जास्त ग्रीप असलेलं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. मस्त वाटतं आहे हे मटेरियल चांगलं, आणि मुळात हे क्लिनिंगसाठी बरं असतं. जे ब्रश असतो आपण ज्याने कपडा घासतो ते नाही यूज करायचे ह्याच्यासाठी. सॉफ्ट मटेरियलचे ब्रशेस येतात, ते फक्त तुम्हाला ह्याच्यावरनं झाडून घ्यायचे असतात. सो हे वॉश करायची ॲसच जर तुम्हाला गरज भासली आणि एकदम कडक ऊन असेल जिथे वाळवू शकता तिथे वाळवू शकता, किंवा तर तुम्ही नॉर्मल ब्रशने पण एव्हरी डे डस्ट केलं तरी काय जास्त ते खराब होत नाही, तरी मस्त आहे. सो ह्यांच्याकडे अजूनही इथे बघा, तुम्ही इथे बघू शकता इथे डोरमॅट्स ठेवले आहेत. सो वेगवेगळ्या कलर पॅटर्न्समध्ये तुम्ही इथे हे बघू शकता आणि डिझाईन्समध्ये. आता हे काय आहे? हे रनर. बघू जरा, एक ओपन करा. रनर आणि मॅटमध्ये काय फरक असतो बरं?
अच्छा, हे बेडसाईड रनर आहे, म्हणजे बेडच्या पुढ्यात किंवा तर तुम्ही साईडला वगैरे ठेवू शकता, किंवा तर ना बऱ्याचदा होम डेकॉरमध्ये काय करू शकता. आता बऱ्याचदा असं होतं की बाल्कनी नसते घरामध्ये, तर मग असं काहीतरी घेऊन किंवा तर हे अशा पद्धतीचं काहीतरी घेऊन ह्याच्यावरती तुम्ही प्लांट्स ठेवू शकता. आणि खालती प्लेट घ्या, त्याच्यामध्ये झाडं ठेवा, छोट्या छोट्या कुंड्या. सो हे खराबही होत नाही, तुमची जी लादी तीही खराब होत नाही. माझ्या घरात मी मोस्टली असं करते म्हणून मला माहिती आहे. ओके, ह्याची काय प्राईज आहे? 1000 रुपयाला आहे. बरं, आणि हे पण सगळे त्यातलेच आहेत का? हे 2500चं. अच्छा, सो बघा, जे फॅब्रिक पद्धती, ज्या पद्धतीचं फॅब्रिक तुम्ही घेणार त्या पद्धतीने प्राईज रेंज चेंज होत जाते. आणि साईज किती बाय किती आहे ही? 2x5. ओके, हा एक ओपन करून दाखवा. हे बघा किती सॉफ्ट फर्ममध्ये, तुम्ही बघू शकताय स्क्रीनवरती मी ज्या पद्धतीने हात फिरवते त्या पद्धतीने ते किती स्मूथ आहे, मस्त. हे खूप आरामदायी आहे. हे एक ओपन करून दाखवा दादा. वा, याची काय प्राईज आहे? 1500. अच्छा, सो हे बघा, हे अगेन अँटीस्किट आहे. सो हे तुम्ही जिथे कुठे ठेवणार त्याच्यावरती पण काही वस्तू ठेवली, समजा छोटासा टिपॉय ठेवला आहे, छोटासा टेबल ठेवला आहे, तर तोही हलणार नाही, डगमगणार नाही, किंवा तर हे सरकून पडेल असंही अशीही भीती नसणार. हे कितीचं? अच्छा, सो हे बघा, 1500 रुपयाचं जरा चांगल्या आणि थोडं हेवी रेंजचं त्यांनी दाखवलं, पण हे 500 रुपयात पण तुम्हाला मिळणार आहे. आणि अगेन सी, हे पण अँटीस्किट आहे जसं मी सांगितलं. सो तुम्ही हात लावलं की मागची बाजू एकदम खरखरीत आणि थोडीशी चिकट जाणवते, पण हाताला अजिबात ते चिकट नाही, फक्त फॅब्रिक तसं आहे. आणि समोरून तुम्हाला असं थोडंसं जाड आणि सॉफ्ट मटेरियल मिळेल. हा मटेरियल कोणता आहे? वेलस्पन मटेरियल. आता हा मटेरियल, ह्या मटेरियलबद्दल मला वाचावं खूप लागेल ऑफकोर्स, पण हे खूप छान आहे. आणि हे ह्याच्यात कलर्स किती येतील? ग्रे, ब्राऊन. सो हे 500 रुपयात किती मस्त आहे ना. घरात काही महत्त्वाचा सण असेल किंवा तर काही स्पेशल ओकेजन असेल त्यावेळेला तुम्ही टेबलच्या खालती वगैरे पण ठेवू शकता, किंवा हे बसायलाही वापरू शकता, म्हणजे खालती जे तुम्ही बैठक ठेवता तेव्हा त्याला सुद्धा ठेवू शकता. मस्त. सो हे 500 रुपये म्हणालात. बरं, ग्रेट. आणि हे जे मोठे आहेत, हे थोडे डिझाईनवाले, हे किती? 1800. हां, सो हे बघा, हे टिपिकल अशी बैठक मिळेल तुम्हाला. आणि अगेन सो समोरून, आणि हे हँडमेड आहे सगळे. सो हे सगळे हँडमेड आहेत. सो समोरून जशी डिझाईन आहे तशीच मागून तुम्हाला डिझाईन बघायला मिळते. इट मीन्स की ते हँडविव्ड आहे आणि त्याचं स्टिचिंग आणि सगळी क्वालिटी पाहता हे खराब नाही आहे आणि मस्त उत्तम प्रतीची क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे. हे किती म्हणालात? 1800. आणि हे किती बाय कितीचं आहे? 2x5. आणि ह्याच्यात कलर किती येतील? अच्छा, त्यातला हा. अच्छा, सो त्याच्यामध्ये तुम्हाला असे प्रिंटेड ऑप्शन्स जास्त बघायला मिळतील. सो घरामध्ये जो गालीचा असतो त्या गालीच्या सोबत तुम्हाला जर असं काही ठेवायचं असेल तर असं ठेवू शकता. आणि आय थिंक हे 3 किंवा 4 जणं इझिली बसू शकतात. मस्त. कितना? 2x6. ओके, सो हे शोसाठी पण ठेवू शकता किंवा तर बैठक जे खालती बसण्यासाठी आपण पाहुणे जेव्हा येतात तेव्हा चटाई नको असेल आणि काहीतरी सॉफ्टमध्ये मटेरियल हवं आहे आणि जे स्टिफ राहील खालती त्याच्यासाठी तुम्ही हे घेऊ शकता. हे कितीला आहे? 1800. बरं, सो हे बघा, इथे आलात तर तुम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत. सो बरेच तुम्ही फॅब्रिकही चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल, सॉफ्ट, थोडं हार्ड, त्यानंतर तुम्हाला फरवालं पण आहे इकडे. सो हे साईजनुसार सगळ्या गोष्टी चेंज होत जाणार आहेत. हे काय आहे? कार्पेट. बघू, काय म्हणालात? 3D कार्पेट. बरं, कितीला आहे? 3x5 1500 रुपयाला. बरं, आणि हे बघा, इथे अगेन ह्याची स्टिचिंग, म्हणजे हे कुठूनही इझिली निघणार नाही, ह्याला प्रॉपर शिलाई मारण्यात आलेली आहे. आणि हे अगेन तुम्हाला थोडं रफ फॅब्रिक आहे बॅक साईडला, समोरून मात्र खूप सुंदर आहे. हे मस्त. ह्याच्यात कलर्स वगैरे मिळतील की सिंगल? किती कलर्स आहेत ह्याच्यात? मल्टी कलर आणि ग्रीन कलर. बरं, आणि ह्याची काय प्राईज आहे? 5500. 4x6. अच्छा, हे जरीचं काम आहे का ह्याच्यामध्ये? अच्छा, सो वेल्वेट आणि जरी, फर आणि जरी असं दोन्ही याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये. मस्त वाटतंय. आणि हे मागे ते कितीला आहेत? 2500 वाला एक बताव. सो जे स्वस्त असतं ना पहिले ते बघून घ्यायचं, मग आपल्याला अंदाज येतो की जे महागातलं असेल त्याची काय क्वालिटी असेल, असं मी युजली करते. पहिले स्वस्तातलं बघायचं असतं कधीही. ओ, हे थोडं हार्ड आहे, पण अगेन ह्याला फिनिशिंग तुम्ही बघू शकता, खूप उत्तम प्रतीची फिनिशिंग आहे. तुमच्या घराचा भिंतींचा जो रंग आहे तो आणि सोफ्याचा जो रंग आहे तो ह्याला मॅच करेल किंवा कॉन्ट्रास्ट जाईल असे काहीतरी तुम्ही कलर्स निवडू शकता. आणि ह्यांच्याकडे प्रिंट ऑप्शन्स, म्हणजे हे तुम्ही बरेचसे असे स्प्रिंकल प्रिंटेड बघू शकता, फ्लोरल प्रिंट आहे तिकडे, परत तुम्हाला सिमेट्रिकल प्रिंट आहे,
असे वेगवेगळ्या ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. ते मल्टी कलरमध्ये पण तिथे एक ठेवलेलं आहे. ह्याची काय प्राईज आहे ही जी दाखवली तुम्ही? ही 2500 बर, ग्रेट, मस्त. आणि हे काय आहे? राऊंड बघू. हे अच्छा, हे जूटचं आहे, तेव्हाच हेवी आहे थोडं. अच्छा, सो हे राऊंड, ह्याच्यावरती तुम्ही एक गोल्ड जो टिपॉय असतो छोटा तो ठेवू शकता, किंवा तर होम डेकॉरसाठी एक छोटा टेबल आणि त्याच्यावरती अशी अँटिक वस्तू वगैरे ठेवून एका कोपऱ्यात म्हणे सजवू शकता. ह्याची काय प्राईज आहे? 1200 रुपयाला. ह्याच्यात कलर येतात की हे सिंगल आहे? सिंगल आहे. बरं, सो हे बघा, हे असं राऊंड शेपमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, बऱ्यापैकी मोठं आहे हे. मस्त, ग्रेट. अजूनही इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत ह्यांच्याकडे. सो हे बघा, इथे हे पण एक आहे. हे कितीला आहे? 3500. बरं, हां, अच्छा. सो इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये बनवलेलं आहे. आणि अगेन तुम्ही ह्याच्या मागे बघू शकता, जी समोरून डिझाईन आहे तीच तुम्हाला मागून दिसतीय. सो त्यामुळे हे काहीच खराब होण्यात नसतं, म्हणजे खराब होण्याचं काही कारण नसतं. हे कितीला? 3500 म्हणालात ना? बरं, हँडवॉश कर सकते ना? म्हणजे युजुअली हँडवॉश आपण कधी 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी करू शकतो, पण एव्हरीडे बेसिसवरती खूप धूळ बसली आहे त्याच्यावर असं जाणवत असेल तर डस्टर घ्यायचं आणि त्याला असं झटकून द्यायचं आणि मग ते उचलून व्यवस्थित झटकायचं आणि परत ठेवायचं, म्हणजे त्याच्यावरची जी धूळ आहे ती लवकर निघून जाते. ग्रेट. सो साधारण आपण इथे बघितलं काय तर 1000 रुपयापासून ते जे हे आहे त्यांच्याकडे मॅट्स आहेत, तर आपण 5500ची पण बघितली इथे, पुढे पण ठेवण्यात आले. ही कितीला आहे? ही 8500 का. कितना? 5x8 का. और सबसे बड़ी साइज कौन सी आपके पास? ब्लू और व्हाइट में. ओके, क्या प्राइस है उसका? 18500. म्हणजे 1000 रुपयांपासून ते 18000 वस्तू तुम्हाला एका छोट्याशा दुकाना स्टॉलवरती पाहायला मिळणार आहेत. अजून काय हवंय? भारी. हा एक बघू ना, हे फ्लोरल वाले हे. हां, हे कितीला आहे? 800 रुपयाला. सो हे बघा, आपण घरात किंवा तर म्हणजे मेन तुमचं, अच्छा, हे छोटंवालं कितीला आहे? अच्छा, 600 आणि 800. सो साईज रेंज तुम्ही बघू शकता, एक छोटं आणि एक मोठं आहे. आणि हे ऑफकोर्स तुम्ही हॉलचं जे मेन एंट्रन्स आहे त्याला पण असं व्यवस्थित दरवाजा उंबरठ्याच्या इथे वगैरे ठेवू शकता. आणि थोडंसं हार्ड आहे, ऑफकोर्स तुम्हाला सॉफ्ट वापरायचं असेल तर वापरू शकता. अगेन ह्याची ह्याचं जे मटेरियल आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं यूज केलं गेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण तिथे ठेवण्यात आले, बरेचसे कलर ऑप्शन्स पण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. अच्छा, अगेन राऊंड पण आहे. हे कितीला आहे? 1200 रुपयाला. सो हे बघा, हे घरात सजवण्यासाठी मस्त आहे. आणि घरात काही मेन ओकेजन असेल, फंक्शन असेल, किंवा तर कोणाचा बड्डे आहे, बड्डेच्या वेळेला आपण खालती अशी मॅट टाकायची, म्हणजे अशा पद्धतीची, आणि त्याच्यावरती टेबल ठेवून किंवा स्टूल ठेवून मग केक ठेवायचं, म्हणजे तो एरिया तेवढापुरती छान दिसतो. मस्त. ह्याची काय रेंज म्हणाला? 1200. बरं, आणि ह्याच्यात कलर किती आहेत? साधारण तसेही तेवढे कलर ऑप्शन्स आहेत तिकडे. ओ, हे मस्त कलर आहे. हा ॲक्च्युली हा कलर कोणत्याही घरामध्ये सूट करतो, कारण की भिंतींना किंवा तर आपल्या वरची जी सिलिंग असते त्याला तरी निदान पांढरा रंग कुठेतरी असतो, त्यामुळे तुम्ही अशा रंगाचा वापर करू शकता. ग्रे कलर, हे जे मळखाऊ रंग असतात, ग्रे, थोडं डार्क ब्ल्यू, ब्राऊन, हे मळखाऊ रंग वापरणं सोयीस्कर का ठरतं? का तर हे नंतर आपल्याला म्हणजे जास्त लवकर खराब होत नाही, जास्त लवकर ते साफ करायची गरज पडत नाही म्हणून. मस्त. आणि गालिचांची काय प्राईज आहे आपल्याकडे? 1500 से स्टार्टिंग आहे. अच्छा, ओके. और वो जो भैया खड़े वो वाला कितने का है? कालीन है. 1200 का, 4x6, एक बताओ ना. त्याच्यामध्ये पण बरेच कलर दिसत आहेत, ब्ल्यू आहे, मोरपिशी आहे, मरून दाखवतात सध्या आपल्याला दादा. बघा, हे युजुअली आपण प्रत्येकाच्या घरामध्ये बघितले असतील. सो हे पारंपरिक आहेत, ज्यांना आता पारंपरिक नाही वापरायचे त्यांच्यासाठी बरेचसे ऑप्शन्स मी व्हिडिओमध्ये दाखवलेत, पण तुम्ही जर असं काही यूज करायचं असेल तर नक्की घेऊ शकता. हे गिफ्टिंगसाठीही बेस्ट पडतं, कोणाकडे कोणी नवीन घर घेतलं आहे, कोणाचं लग्न झालं आहे, किंवा कोणाकडे तुम्ही पहिल्यांदा नव्याने जाणार आहात, तर तेव्हा त्यांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी असं काहीतरी घेऊ शकता. सो दॅट त्यांच्या घरामध्ये ते सूट होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये ना आयडियल साईज, कुठल्याही दुकानात जा, तुम्हाला जर माहीत नसेल की त्यांचं घर मोठं आहे की छोटं आहे, तर त्या दुकानवाल्याला एवढंच सांगायचं की आयडियल साईज जी आहे ना ती दाखव, मग ती आयडियल साईज तुम्ही विकत घ्यायची असते गिफ्टिंगसाठी, ते एक सोयीस्कर असतं. ह्याची काय प्राईज आहे? 1200. हे पण मस्त आहे, मटेरियल चांगलं आहे, वेल्वेटमध्ये आहे. आणि अगेन ह्याच्यावरती खूप मल्टी थ्रेड वर्क आणि मल्टी कलर करण्यात आलं आहे. हे सगळे क्लिनिंगसाठी खूप सोपे असतात आणि चटईपेक्षा हे कधीही बेस्ट ह्याच्यावरती झोपण्यासाठी ऑप्शन आहे. सो त्यामुळे तुम्ही यूज करू शकता. किती ते किती दुकान ओपन असतं आपलं? 11 ते
अच्छा 9 वाजेपर्यंत साधारण, तर सकाळी 11 ते 9 आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस की एक दिवस बंद ठेवता? एव्हरी डे. आणि तुम्ही ऑनलाईन वगैरे डील करता का काही? ते ऑनलाईन नाही डील करत, सो त्यामुळे जेव्हा तुमची मुंबईला फेरी असेल तर इथे तुम्ही नक्की खरेदीला येऊ शकता. आणि ह्यांच्याकडे उत्तम प्रतीचे उत्तम प्रतीचं गालीच्या, त्याचसोबत डोरमॅट आणि त्याचसोबत मॅट्स ह्याचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं आहे. रनरचं कलेक्शन दाखवलं आहे. ह्यांच्याकडे अजूनही बरेचसे कलर ऑप्शन्स आहेत. आपण सगळंच त्यांना ओपन करायला नाही लावलं आहे, बिकॉज व्हिडिओचं टायमिंग कमी असल्याकारणाने आपण कमी वेळात जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोरमॅट, त्याचसोबत रनर आणि त्याचसोबत मॅट्स, जे सोफ्याच्या खाली किंवा तर हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये बेडच्या पुढे ठेवू शकता अशा पद्धतीचं, कुठे उत्तम प्रतीचं आणि उत्तम क्वालिटीचं मिळणार आहे ते दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. 1000 रुपये ते अक्षरशः त्यांनी 18000 पण मॅट आपल्याला दाखवली. तर हे सगळं तुम्ही कुठे खरेदी करू शकता ते ॲड्रेस सांगते, स्क्रीनवर सुद्धा देते, लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे यायचं झालं तर कसं यायचं, मी कशी आले पर्सनली, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला बाहेर यायचं, प्लॅटफॉर्म नंबर 1 बाहेर आलात तर कोणालाही क्रॉफर्ड मार्केट बिल्डिंग विचारत या. क्रॉफर्ड मार्केट बिल्डिंगकडे चालत आलात तर इथे क्रॉफर्ड मार्केट बिल्डिंग आहे माझ्या अपोजिटला, त्याच्या अगदी अपोजिट क्रॉफर्ड मार्केट बिल्डिंगला क्रॉस करून अपोजिटला यायचं. कम्फर्ट नावाचं दुकान आहे, खूप मोठं आणि फेमस, आणि त्यासोबत इथे A to Z दुकान दिसत असेल तुम्हाला. सो A to Z आणि कम्फर्ट अशा दोन्ही दुकानांच्या अगदी अपोजिटला, कोपऱ्यातच, म्हणजे रोड क्रॉस केल्या केल्या कोपऱ्यातच दादा हे स्टोर रन करत आहे. तुम्ही दादांनाही पाहिलंच आहे. सो इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. सोमवार ते रविवार सगळे दिवस सकाळी 11 तर युजली आयडियल टाईम इज 12 ते 9 येऊन खरेदी करू शकता. ते ऑनलाईन डील करत नाहीत, त्यामुळे मुंबईत फेरी असेल आणि क्रॉफर्ड मार्केटला येणार असाल, घर सजवायचं आहे किंवा कोणाला काही गिफ्ट द्यायचं आहे तर इकडनं नक्कीच घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.